नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उरण तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य योजना, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना याबाबत नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी माहिती दिली. तसेच यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीसमोर एकूण 34 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील 17 प्रकरणे मंजूर करण्यात आली. या बैठकीला नायब तहसीलदार संदीप खोमणे, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष मनोज भगत, सदस्य भावना म्हात्रे, आरती चोगले, यशवंत खरत, सुनील तांडेल, समाधान म्हात्रे उपस्थित होते. कोकण विभागात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या हिवताप विभागाने उत्तम कार्य करून हिवताप आटोक्यात आणला. तसेच कोरोना काळातही क्षेत्रीय स्तरावर उत्तम काम केले असे गौरवोद्गार मुंबई मंडळ ठाणे आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ गौरी राठोड यांनी काढले. जागतिक मलेरिया दिनाचं औचित्य साधून कोविड काळात विशेष कामगिरी करणाऱ्या MPW आणि LHV या कोविड योद्ध्यांचा गौरव समारंभ वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला. या कार्यक्रमास हार्ट टू हार्ट फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सहसंचालक डॉक्टर स्वप्नील काळे, सहसंचालक कुष्ठरोग डॉक्टर मिलिंद रेगे, कोकण विभाग आरोग्य सेवेचे सहाय्यक संचालक डॉक्टर BS सोनावणे, माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे, पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतपाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भार नियमनाविरोधात ऐरोली भाजप मंडळाच्या वतीने रविवारी कंदील आंदोलन करण्यात आले. भारनियमन आणि वाढीव सुरक्षा ठेवींचा निर्णय रद्द होईपर्यंत संघर्ष करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. या आंदोलनादरम्यान महावितरणाविरोधात विद्युत पुरवठा बंद असलेल्या ठिकाणी सरकारच्या निषेधात घोषणा देण्यात आल्या. तसेच सक्तीची वसुली थांबवण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनास भाजप मंडळ पदाधिकारी चारुदत्त ठाणांबी, प्रदीप राणे, शिवाजी खोपडे, प्रकाश मंत्री, कैलास सुकाळे, नितीन देसाई यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. पनवेल महापालिकेच्या तक्का येथील शाळा क्रमांक 7 मंगळवारी शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन नगरसेवक अजय बेहरा यांच्या हस्ते झाले. या मेळाव्यानिमित्ताने प्रभात फेरी काढण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आलं. तसेच समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, भाजप नेते मनोहर मुंबईकर, अण्णा भगत, रघुनाथ बहिरा, समद मुकादम यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. उरण तालुक्यातील विविध कंपन्यांमधील दूषित पाणी सध्या मोठ्या प्रमाणात समुद्रात सोडले जात आहे. त्यामुळे खाडीतील पाणी दूषित होत असून समुद्रातील खाडी किनाऱ्यावरील मासे हे मृत्यूमुखी पडत आहेत. या घटनांकडे प्रकल्प व्यवस्थापन, महसूल, सिडको, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे कानाडोळा करत असल्याने अशा दूषित पाणी आणि मेलेल्या माशांच्या दुर्गंधीने भेंडखळ गावातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यात असलेल्या अनेक प्रकल्पातील दूषित केमिकल्स मिश्रित दूषित पाणी हे समुद्राच्या पाण्यात सोडले जात आहे. त्यामुळे वारंवार समुद्रातील मासे हे नागाव, जसखार, धुतुम, चिरले, बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळून येत आहेत. या प्रकारामुळे मासेमारी करणाऱ्या बांधवांवर उपासमारीचे संकट ओढवत आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या ओवेपेठ खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल यांच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शैक्षणिक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या समारंभाला भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, शाळा समिती सदस्य प्रभाकर जोशी, नगरसेविका नेत्रा पाटील, सचिन वासकर, कामगार सेलचे अध्यक्ष जयदास तेलवणे, बाळाराम वासकर उपस्थित होते. माणगावात शासनाने नाट्यगृह मंजूर केले असून त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने हे काम जमीन सपाटीपर्यंत आले आहे. त्यामुळे रसिकांची निराशा होत आहे. नगरपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी नाट्यगृह उभारणीचा मुद्दा प्रचारात वापरला होता. मात्र हे काम अर्धवट राहिल्याने नाट्यगृह उभारणी कागदावरच राहिली आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाकडून 4 कोटी रुपये खर्चाचे नाट्यगृह बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. हे नाट्यगृह उभारणीचे काम सुरू आहे. हे काम एका ठेकेदारामार्फत केले जात आहे. सद्यस्थितीत हे काम 15-20% झाले असून ते बेसमेंटपर्यंत झाले आहे. पनवेल महापालिकेतील विविध विभागातील दंड कराच्या पावत्या आता 100% पास मशीनच्या माध्यमातून घेतले जात आहे. छापील पावती पुस्तके पूर्णतः बंद करण्यात आली असून पारदर्शक कारभाराच्या दिशेने महापालिकेने महत्त्वाचे पाऊल टाकले असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. या संदर्भात मंगळवारी आयोजित केलेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत पॉस मशीनचा आढावा आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला. तसेच यावेळी नागरिकांनी महापालिकेचा कोणताही दंड कर देताना छापील पावतीचा स्वीकार करताना पॉस मशीनद्वारे मिळणाऱ्या पावतीचीच मागणी करावी असे आवाहन करण्यात आले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती साणभोर, सहाय्यक संचालक नगररचना ज्योती कवाडे, उपायुक्त गणेश शेटे, कैलास गावडे, कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय जगताप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेत मिळण्यासाठी CMP वेतन प्रणाली लागू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पुणे येथे आयुक्त सूरज मांढरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत झालेल्या विषयांवर मार्ग काढण्याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी सांगितले. पेण तालुक्यातील जिते गावाच्या हद्दीत मांडूळ सापाच्या तस्करी प्रकरणी दादर सागरी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मांडूळ साप आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्तम रणशूर, अजिंक्य केणी, कर्णा भरवाड, विजय म्हात्रे, संजीत गायकर हे 5 आरोपी त्यांच्या ताब्यात आलेली हुंडाई एसेंट कारमधून मांडूळ विक्री करण्यासाठी नेत असताना त्यांना जिते गावाच्या हद्दीतील जय आंबे हॉटेल येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास निरीक्षक पाटील करत आहेत. या आरोपींना न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ध्येय पूर्ण करण्यासाठी मोठे स्वप्न उराशी बाळगा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा असा मोलाचा सल्ला पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार यांनी मंगळवारी विद्यार्थ्यांना दिला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर विद्यालयात पदवी प्रमाणपत्र सोहळा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र तसेच विद्यावाचस्पती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हाईस चेअरमन YT देशमुख, सचिव डॉक्टर ST गर्दे, कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत, रामशेठ ठाकूर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर SC मराठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राज्यात होणाऱ्या 20 टंचाई भारनियमन आणि सुरक्षा अनामत रक्कम याबद्दल असलेल्या सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी खारघर मंडळ भाजपच्या वतीने सोमवारी कंदील आंदोलन करण्यात आले. खारघर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिल्प चौकात अंधार पडताच भाजपने कंदील लावून आंदोलन केले. यावेळी खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, महिला आणि बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेवक प्रवीण पाटील, निलेश बाविस्कर, रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ब्रिजेश पटेल यांनी 20 टंचाईला राज्य सरकारच जबाबदार असून अघोषित भारनियमाने हजारो कुटुंबियांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच सुरक्षा अनामत रकमेत दुप्पट वाढ करून महाविकास आघाडी सरकारने नागरिकांवर आर्थिक भुर्दंड लादल्याचा आरोप केला आहे.
नागोटणे येथील सुमित राय या 7 वर्षे मुलाच्या डाव्या हाताच्या खाली असणाऱ्या गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. स्थानिक प्रशासन आणि MGM रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे सुमितच्या शस्त्रक्रियेसाठी मदत मिळाली आहे. लहानपणापासूनच सुमित रायच्या डाव्या हाताच्या खाली गाठ होती. वयानुसार ती गाठ वाढत गेली आणि त्यामुळे त्याचा त्रासही वाढत गेला. घरची हलाखीची परिस्थिती, त्यात मुलाला होणारा त्रास, या सर्व गोष्टींमुळे पालक हताश होते. अखेर सर्वांच्या मदतीने आणि MGM हॉस्पिटलमधील सर्जन डॉक्टर भुसारे यांच्या प्रयत्नाने सुमितवर 4 एप्रिल रोजी पहिली तर दुसरी शस्त्रक्रिया 12 एप्रिल रोजी यशस्वीरित्या झाली. आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत उद्योजक आणि महिला बचत गटांना व्यावसायिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या उमेद सखी यांच्यातर्फे कर्जतमधील रॉयल गार्डन येथे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नीलम गोंधळी, रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील आणि JM पोर्टलच्या प्रदेश प्रमुख वर्षा डहाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच या प्रदर्शनाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही भेट दिली. भाजप महिला मोर्चाच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात कर्जत तालुक्यातील 35 महिला बचत गटांनी सहभाग घेतला होता. यावेळी सहभाग घेतलेल्या उद्योजकांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.